माझं नाव डॉक्टर मोहन दीस आणि मी आरोग्य संवाद या विषयावरती बोलणार आहे. आरोग्य असं म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं आपल्या? अनेकदा आमच्या आरोग्यभान शिबिरामध्ये आम्ही लोकांना सांगतो की आरोग्य म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर जे काही येतं त्याचं एक चित्र काढा. 20-25-40 माणसं जेवढी असतात त्यांची ते तेवढी चित्र तयार होतात. कुणी स्टेथोस्कोप काढतं, तर कुणी रेड क्रॉस म्हणजे तो लाल अधिकचं चिन्ह जे असतं ते, कुणी दवाखाना, तर कोणी इंजेक्शन ती सिरिंज, किंवा कोणी सलाईनची बाटली, किंवा कोणी ॲम्ब्युलन्स, असं काढतं. पाणी म्हणजे आरोग्य असं काही लोकांना वाटतं. काही लोकांना असं वाटतं की नाही नाही हे म्हणजे आरोग्य असं नाही, तर नुसतं हसणं हे पण आरोग्य असतं. काही माणसं मनाचं चित्र काढतात, त्यामध्ये तराजू काढणारे लोक आहेत. तराजू म्हणजे बॅलन्स, मनाचा कसा बॅलन्स असला पाहिजे, तोल असला पाहिजे. खरं तर असं आहे की सगळी चित्र समजा अशी भिंतीवरती लावली आणि त्याचा जर फोटो काढला तर संपूर्ण आरोग्याचं चित्र असं निर्माण होतं. असं असूनही आपण काय करतो की डॉक्टर, दवाखाना, औषधं, सलाईन, आणि काय काय टॉनिक्स वगैरे या गोष्टींना प्रचंड म्हणजे प्रचंड महत्त्व देतो. खरी गोष्ट अशी आहे की संपूर्ण आरोग्याचा जो पसारा आहे, परिसर आहे, त्यातला हा अतिशय कमी महत्त्वाचा, कमी आकाराचा असा प्रदेश आहे डॉक्टर, दवाखाना, औषधं वगैरे. आरोग्याचं काम याचा अर्थ असा की आजारी पडू नये यासाठी जे करायचं ते काम. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून जे काही जो काही विषय आम्हाला डॉक्टरी शिक्षणामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये शिकवला जातो, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन असं त्याचं नाव आहे. आरोग्याचा संपूर्ण आणि सर्वस्पर्शी जर विचार करायचा झाला तर हाच विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मानलं पाहिजे. आरोग्याचं काम म्हणजे आजारी पडू नये यासाठी करण्याचं काम मी म्हटलं तसं, पण आजार आलाच तर तो थोडक्यात उरकावा, थोडक्यात संपावा, त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत यासाठी पण करण्याचं जे काम आहे ते देखील आरोग्याचंच काम आहे. आजार आला तर त्यातनं पटकन बाहेर यायचं यासाठी पण काम करावं लागतं. त्यासाठी आजारी माणसाचे अधिकार असतात, रुग्णांचे अधिकार असतात. आता आजारातून बाहेर आलो, पुन्हा आजारी पडू नये म्हणून करण्याचं काम ते सुद्धा आरोग्याचं काम आहे. फक्त स्वतःचं नाही तर इतरांचंही आरोग्य सांभाळायचं यासाठी जे करावं लागतं तेही आरोग्याचंच काम. आपल्याला जे उमजलं, समजलं, पटलं आणि अंमलातही आणलं आपल्या स्वतःच्या जीवनात, आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनामध्ये ते आपण प्रत्यक्षामध्ये आणलं आणि इतरांना ते सांगितलं, याला म्हणतात आरोग्याचा संवाद. आपल्या आरोग्याची परिस्थिती, आपल्या देशाची, आपल्या समाजाची आरोग्याची परिस्थिती कशावर आहे, कशावर मोजता येईल, तर आरोग्याचा संवाद आणि तो सक्षम संवाद केव्हा होतो, कसा होतो, यावर तो अवलंबून आहे. आरोग्याची परिस्थिती, आरोग्याच्या संवादाची जी क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेवरती अवलंबून आहे असं मला वाटतं. साधारणपणे आरोग्याचा संवाद आपण करतोच, नेहमीच करतो. म्हणजे उदाहरणार्थ काय, पाणी गढूळ आहे, पावसाळा आहे, माणसं आजारी आहेत, पोटाचे आजार आहेत, उलट्या, मळमळ, काय जे असेल ते, किंवा माणसं आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे, त्याला एवढा खर्च आला, डॉक्टरनी एवढे पैसे घेतले, इतके दिवस राहायला लागलं, किंवा एवढं करूनही मृत्यू झाला, यालाही आरोग्याचा संवादच म्हणता येतं. पण हा जो आरोग्याचा संवाद आहे हा असहाय्यतेच्या पुटी झालेला आरोग्याचा संवाद असतो. आपल्याला असा आरोग्याचा संवाद नको आहे. आपल्याला आरोग्याचा संवाद असा पाहिजे की जिथे माणसं सक्षमतेने एकमेकांशी बोलतील, एकमेकांना मदत करतील आणि एकमेकांना आजारीच पडू नये अशा रीतीने काहीतरी व्यवस्था करतील एकमेकांची. कसा असावा आरोग्याचा संवाद? एक म्हणजे तो हक्काधारित असला पाहिजे, लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या वरती आधारित संवाद झाला पाहिजे. दुसरं असं की तो लोकाभिमुख असायला पाहिजे, म्हणजे नुसता हक्काधारित असून चालत नाही,
लोकाभिमुख याचा अर्थ असा की तो डॉक्टराभिमुख असता कामा नये, तो वैज्ञानिक तर असायला पाहिजे. विज्ञान आणि वैज्ञानिक जे तथ्य आहे त्याबद्दलची कोणतीही तडजोड नको आहे. कारण सोपं करण्या करून सांगण्यामध्ये बऱ्याच वेळा आमची डॉक्टर मंडळी देखील अनेकदा चुकीचं किंवा डायल्यूट करून एखादा संदेश पातळ करून एखादी गोष्ट पातळ करून सांगतात आणि त्यातून अर्थ वेगळाच निघू शकतो. याची गरजच नाही आहे. संवादामध्ये लोकांचा सहभाग असायला हवा. सहभाग याचा अर्थ असा नव्हे की लोकांनी प्रश्न विचारायचे आणि ज्यांना आरोग्याचं ज्ञान आहे माहिती आहे त्यांनी त्याची उत्तरं द्यायची असं नाही आहे. सहभाग असा पाहिजे की निर्णय घेण्यासाठी लोकांची सक्षमता वाढेल असा संवाद हवा. लोकांचा अधिकार आहे असं म्हटलं मागाशीच मी. तसं लोकांनी स्वतः आपल्या आरोग्याच्या संदर्भात निर्णय घ्यावेत, स्वतःचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक सर्व पातळ्यांवरती लोकांनी आपल्या आरोग्याचे निर्णय घ्यायचे आहेत. हे घेण्यासाठी त्यांचा सहभाग हा निर्णयांचा सहभाग असला पाहिजे. फक्त माहिती विचारली सांगितलं असं नाही. त्याचबरोबर संवाद आमचा तरी आग्रह असा आहे की सृजनशील असला पाहिजे. आरोग्याचा संवाद याचा अर्थ शरीर आणि मन, संस्कृती, समाज, परंपरा, निसर्ग, पर्यावरण, ज्या काही सोयी आहेत त्या आरोग्याच्या आरोग्यसेवा आहेत, हे सगळं मिळून जे काही तयार होतं त्याच्या संदर्भातला संवाद आहे. हा जिवंत संवाद आहे. हा ॲनॉटॉमीचा किंवा फिजिओलॉजीचा संवाद नाही आहे. हा संवाद जिवंत माणसांनी जिवंत माणसांशी केलेला संवाद आहे. याचा अर्थ तो सृजनशील असला पाहिजे, ताकदवान असला पाहिजे. त्यासाठी आम्ही असं म्हणतो की तुम्ही आदिवासी असा, तुम्ही ग्रामीण लोक असा, तुम्ही शहरी असा, शहरी वस्त्यांमध्ये राहणारे लोक असा, मध्यमवर्गीय असा, तुम्ही मुलं असा, तुम्ही स्त्रिया असा, कोणी असा, उमेद वाटली पाहिजे, उत्साह आला पाहिजे, उत्सव वाटला पाहिजे. आरोग्याचा संवाद हे सेलिब्रेशन असलं पाहिजे. मग स्थानिक भाषांमधले जे वेगवेगळे प्रयोग आहेत ते आणि नाटकं असतात त्यांची, छोटी छोटी नाटकं असतात. म्हणजे उदाहरणार्थ असं असतं की गावातलं अतिशय दुर्गम असं भाग, दुर्गम असं अशी वस्ती आहे, तिथे एका अंगणामध्ये नाटक चाललेलं आहे. ते नाटक असं आहे की डोलीमध्ये घेऊन एक दोन तीन माणसं, चार माणसं चाललेली आहेत. डोलीमध्ये एक बाई आहे, गरोदर आहे आणि ती कणते आहे, 9 महिने भरलेले आहेत. हे नाटकामध्ये चाललेलं आहे आणि दवाखान्याच्या तिथे आल्यानंतर डॉक्टर नाहीत किंवा जे असतील डॉक्टर ते सांगतात की इथं काही होणार नाही, तुम्ही अमुक ठिकाणी घेऊन जा वगैरे वगैरे. आणि गेटच्या बाहेर गेल्यानंतर त्या बाईची डिलिव्हरी होते असा तो असं ते नाटक. आरोग्यभान हा जो आमचा समूह आहे त्याच्यामध्ये जी नाटकं केली जातात त्याच्यामध्ये त्या नाटकांमध्ये उपाय दिलेला नाही आहे. हा प्रश्न कसा सोडवायचा हे सांगितलेलं नसतं. हे नाटक समोर आलं की माणसं त्यावरती विचार करतात आणि म्हणतात हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. दुसरं उदाहरण, अगदी साधं उदाहरण द्यायला हरकत नाही. शालेय मुलींच्या समोर आम्ही एक नाटक, मुलंच करतात, आम्ही करतच नाही, मुलं आणि मुली नाटकं करतात. त्याच्यामध्ये एक बस चाललेली आहे, त्या बसमध्ये काही माणसं बसलेली आहेत आणि शेजारी एक माणूस, परवठीत माणूस येऊन बसतो आणि तो एका मुलीला त्रास देतो, लैंगिक आक्रमण करतो. थोडंसं का होईना, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं लैंगिक आक्रमण होतं. हा आरोग्याचा विषय आहे. आमच्या दृष्टीनं हा आरोग्याचा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. तर ती मुलगी काय करते, कसा प्रतिकार करते किंवा आणखीन काही त्याचा काही परिणाम होतो का, हे तीन मुलं ठरवतात आणि त्याच्यावरती चर्चा होते. सांगायची गोष्ट अशी की नाटकांमध्ये किंवा चित्रकथांमध्ये आम्ही ज्या चित्रकथा वापरतो त्याच्यामध्ये प्रश्नाची सोडवणूक नसते,
ती सोडवणूक लोकांनी करायची, लोकांनी चर्चा करायची की कसा सोडवता येईल हा प्रश्न, काय करता येईल, नेमकं काय करता येईल. असंख्य उपाय समोर येतात आणि प्रश्न सोडवायचा प्रयत्न होतो, एक दिशा मिळते. आरोग्य संवादानंतर माणसं जाणती होतात, सक्षम होतात, प्रगल्भ होतात आणि उगीच कुठल्या तरी सोयी मागायच्या किंवा कुठल्या तरी अधिकारच त्याबद्दलच आग्रह धरायचा असं होत नाही, किंवा सारखे आरोपच करायचे आहे त्या परिस्थितीवरती, किंवा आहे ती परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही काय करणार, आम्हाला काहीच नाही करतायत, असं होत नाही. माणसं संवेदनशील होतात, माणसं एकमेकांची विचारपूस करतात, माणसं एकमेकांचा सन्मान करतात. मुलं आणि मुली एकत्र शिकतात तेव्हा मुलं आणि मुली एकमेकांच्या शरीराचा सन्मान करतात, मनांचा सन्मान करतात. यामध्ये मनोरंजन आहे का? आहे. पण फक्त मनोरंजन नाही, फक्त लाईट काहीतरी जोक झाला, विनोद झाला असं होत नाही. तर या संवादामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी होते की नाटक असो, गाणं असो, चित्रकथा असो किंवा एखादी चित्रफीत असो, याच्यामध्ये लक्षात काय राहतं तर माध्यम नाही, याच्यामध्ये लक्षात काय राहतं तर ती नाटकातली पात्र नाही, तर याच्यामध्ये लक्षात राहतं हे की आपण काय करायचं, काय करू शकतो आपण, आपल्या आवाक्यातलं काय आहे आणि आपलं पाऊल एक दमदारपणे या आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, सामुदायिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, सार्वजनिक, कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरती आपण एक पाऊल कसं टाकू शकतो हा मुद्दा आहे. मला असं वाटतं की आरोग्याचा संवाद तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा माणसं अशा रीतीने एक अतिशय दमदार पाऊल पुढे टाकतात. धन्यवाद.